सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये खासदारकीसाठी लढत होणार आहे. सातपुते आणि प्रणिती शिंदे या दोघांनीही सोलापूरमध्ये प्रचार सभांचा आणि रॅलींचा धडाका लावलेला आहे. सुरुवातीला जेव्हा राम सातपुते यांच्या नावाची घोषणा प्रणिती शिंदे यांच्या विरोधात झाली तेव्हा राम सातपुते हे मतदारसंघाबाहेरचे उमेदवार असल्याचा मुद्दा प्रणिती शिंदे यांनी पुढे केला. त्यामुळे सुरुवातीला प्रणिती शिंदे यांना निवडणूक सोपी जाईल असा राजकीय अंदाज लावण्यात येत होता. पण आता भाजपनं एक एक पत्ते टाकायला सुरुवात केलेली आहे आणि राम सातपुते यांच्या विजयाची जबाबदारी सोलापूर मधल्या 3 आमदारांवरती टाकलेली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात जिंकण्यासाठी भाजपची रणनीती काय असणार आहे आणि यातील कोणत्या आमदारांकडे भाजपनं कोणती जबाबदारी सोपवली हे सगळं जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये. पण त्याआधी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाची रचना बघितली तर असं आढळून येतं की सोलापूरमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत. याशिवाय सोलापूर लोकसभा मतदारसंघातलं जातीचं समीकरण बघितलं तर 3 जातींचं वर्चस्व या मतदारसंघात प्रामुख्यानं दिसून येतं. या 3 जाती आहेत लिंगायत, मराठा आणि अनुसूचित जाती. आताही सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. जातीची समीकरणं लक्षात घेऊन भाजपनं ज्या 3 आमदारांवर राम सातपुते यांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली ते 3 आमदार आहेत विजय देशमुख, सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी. सुभाष देशमुख 2004 सोलापूरमध्ये खासदार होते. त्यावेळी त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे यांचा तेव्हा पराभव केला होता. सध्या सुभाष देशमुख सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शहरी आणि ग्रामीण हे दोन्ही भाग असल्यामुळे या दोन्ही भागात सुभाष देशमुख यांचा प्रभाव आहे. त्याशिवाय सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, सहकारी बँका या क्षेत्रात सुभाष देशमुख यांचं नाव मोठं आहे. त्यामुळे त्याचा फायदा निवडणुकीमध्ये नक्कीच होणार. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा आणि इतर समाजांमध्ये एक प्रकारची दरी पडली होती. ही पडलेली दरी सांधण्यासाठी मराठा समाजातल्या वजनदार नेत्यांना स्वतःकडे ठेवण्याचं महत्व भाजपला नक्कीच माहिती आहे. सुभाष देशमुख यासारख्या नेत्यांचं मराठा समाजातलं स्थान लक्षात घेता सुभाष देशमुख यांच्यामुळे मराठा मत राम सातपुते यांच्या बाजूने राहतील अशी भाजपची खात्री आहे. आता दुसरा नंबर येतो तो म्हणजे विजयकुमार देशमुख यांचा. विजयकुमार देशमुख सध्याच्या घडीला सोलापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. या मतदारसंघामध्येही सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा समावेश होतो. सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचं प्राबल्य, लिंगायत समाजाची मतं ही सोलापूरमध्ये कायम निर्णायक ठरत आली आहेत. सोलापूरमधल्या लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघांचा इतिहास जर मागे जाऊन बघितला तर लिंगायत समाजाचा मोठा प्रभाव सोलापूरच्या राजकारणावर राहिलेला आहे. असं असताना लिंगायत समाजाची मतं मिळवण्यासाठी विजयकुमार देशमुख यासारख्या उमेदवाराचा भाजपला फायदा होऊ शकतो. सोलापूरमध्ये प्रसिद्ध सिद्धेश्वराची यात्रा असते, त्याचे मानकरी हे देशमुख कुटुंबीय, त्यामुळे सोलापूरमधली लिंगायत समाजाची मतं भाजपच्या पारड्यात टाकण्यासाठी देशमुखांची मदत होऊ शकते. याशिवाय तिसरं नाव येतं ते अक्कलकोट मतदारसंघाचे आमदार सचिन पंचप्पा कल्याण शेट्टीचं. अक्कलकोट मतदारसंघात सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. अक्कलकोट मतदारसंघामध्ये सचिन कल्याण शेट्टी त्यांचं वर्चस्व आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या लिंगायत समाजाचं एक हाती मतदान राम सातपुते यांच्या पारड्यात टाकण्याचं काम हे सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी करू शकतात कारण ते स्वतः लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आहेत. 2019 सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींना अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघामध्ये विक्रमी आघाडी मिळाली होती. त्यामुळे सोलापूरमध्ये लोकसभा निवडणूक लढवताना हिंदुत्व अधिक लिंगायत अधिक मराठा अधिक दलित मतांची एकत्रित मोट बांधण्याची भाजपची रणनीती हे आता उघड होते. तेव्हा भाजपच्या या रणनीतीला सध्याच्या सोलापूर मध्याच्या आमदार असलेल्या आणि आता खासदारकीच्या उमेदवार असलेल्या प्रणिती शिंदे या कसं उत्तर देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. सोलापूरच्या या निवडणुकीत कोण विजय घेणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.